आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोरगरिबांची सेवा हाच धर्म, समाजकार्यात अग्रेसर. दरवर्षी 11 दिंड्यांना महाप्रसादाचा लाभ. श्रोण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 ब मधून भाजपतर्फे बाळू काशिम शेख हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असून गोरगरिबांची सेवा हाच धर्म मानून समाज कार्यात अग्रेसर असणारे बाळू शेख निश्चितच निवडून येतील अशी त्यांना खात्री आहे. कोणताही धर्म जातपात न पाळता केवळ आणि केवळ गोरगरिबांची सेवा हाच धर्म मानून बाळू काशिम शेख हे समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. कुणालाही कोणतीही अडचण असो प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणं हेच आपलं कर्तव्य ते मानतात. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी भडंग आणि पिण्याच्या पाण्याची सोय असो किंवा दरवर्षी 11 वारकरी दिंड्यांना महाप्रसादाचा लाभ देणं असो यातून त्यांची धर्मनिरपेक्षता प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे या प्रभागातून त्यांना निवडून दिल्यास प्रभागातील बऱ्याच समस्या सोडवण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास इथल्या नागरिकांना वाटतोय. शिवाय सोबत भाजपचं पाठबळही त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळं या प्रभागातून बाळू शेख यांचा विजय नक्कीच होईल असा विश्वास बाळगून त्यांचा भाऊ असलम अतावत शेख यांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बाळू शेख यांना विजयी करावं असं आवाहन मतदारांना केलंय. महानकारी न्यूज साठी शिरोजा प्रभाग 3 ब मधून संदीप इंगळे. मी असलम अतावत शेख, या प्रभागातून आमचे भाजप बाळासाहेब शेख इलेक्शन लढवत आहेत कमळ या चिन्हावर. त्यांनी आत्तापर्यंत समाज कार्यात अग्रेसर आहेत, गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे आहेत. त्यांनी मराठा मोर्चा असून दे, वारकरी असून दे, त्यांच्या इथं 11 दिंड्या वर्षाला त्यांच्या इथं जेवतात. मराठी मोर्चावेळेला भडंग असून दे, पाण्याचे पॅकेट असून देत पोच केले. त्यांनी धर्म जात न पाळता गोरगरिबांची सेवा हा त्यांचा धर्म आहे आणि त्यासाठी ते कायम सक्रिय असतात. प्रभाग 3 मधून ते कमळ ह्या चिन्हावर हाजी बाळासाहेब काशिम शेख नगरपरिषदेचं इलेक्शन लढवत आहेत. त्यांच्यासोबत पृथ्वीराज यादव हे नगर अध्यक्ष म्हणून लढवत आहेत व सो अर्चना शिरोळकर ह्या त्यांच्या अ गटातून नगरसेवक उमेदवारी लढवत आहेत. तरी मी आवाहन करतो जनतेला इथून 3 मधून त्यांना भरघोस मताने कमळ ह्या चिन्हापुढील बटन दाबून 21 तारखेला मतदान ज्यादा करून त्यांना विजयी करूया.